जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा विषय खरं पाहता फार मोठा विनोदाचा आहे। खरं पाहता कोणाच्या भावनांचा विनोद नाही केला पाहिजे, कॉमेडी नाही केली पाहिजे, परंतु काही किस्से घडतात। झालं काय की मला आज दुपारी दोन चिठ्ठ्या प्राप्त झाल्या, ज्या चिठ्ठ्या म्हणजे पत्र मला पोस्टद्वारे आले। आता त्यावरती जो काही पत्ता होता तो पत्ता पूर्णपणे चुकीचा असावा, त्याखाली नंबर नाही आहे आणि त्याखाली पत्र लिहिणाऱ्याने आंधळे सरांचा उपासक अशा पद्धतीचं स्वतःचं नाव दिलेलं आहे, म्हणजे तो माझा उपासक आहे। जो कोणी पत्र लिहिणारा आहे किंवा लिहिणारी आहे तो, आणि ह्या पत्रामधली जी भाषा आहे ती भाषा अगदीच चमत्कारिक आहे। तर ते पत्र आज या ठिकाणी मी आपल्याला वाचून दाखवत आहे, आणि ज्याने कोणी मला हे चिठ्ठी हे पत्र लिहिलेलं आहे मला त्याच्यावरती थोडंसं बोलायचं आहे। मुळामध्ये एकात एक असे हे तीन कागद आहे, तीन चिठ्ठी आलेल्या आहे। हे तीनही कागद कुठल्या तरी शाळकरी मुलाच्या वहीतून फाडून लिहिलेले असावे अशा पद्धतीचे आहे। आता हे पत्र वाचायला मी सुरुवात करतो जे मला लिहिण्यात आलेलं आहे। पत्र बघा। कामला बाई लाऊ, बुलीऊ घेतलं गुगेत टाकून, कामला बुलीने घेतलं बाई वारली कामला, परडी घेई धुऊन जा, मम्मी गुगेत राहिली होती, संतस पवार असं केलं वेवकानन, उम हाऊस वेडलं, हाऊस पेडला मेंत्र, वेळको डॉक्टर म्हणठा चवीली खाली औरंगाबाद, औरंगाबाद बदनावेर घेडगे, ऍडमिट केलं औरंगाबाद म्हणठा ऍडमिट केलं, म्हणठाचं पेली दोनदा बाई दारू, गुरु हाऊस पेडलं दोन मम्मी कुत्र्यावानी, पळत होती बाई तेव्हा देव झाला जगत राता येती, 1500 म्हणजे 1500 सामनी इलाज इलास, 35000 कार्यक्रम केला, दवाखान्यात 8-37 दादा मळात कार्यक्रम केला। तर जे या ठिकाणी मी समोर धरतोय कॅमेऱ्याच्या, तुम्हाला सुद्धा हे अक्षर जर वाचता येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते दिसेल। आता या पत्रामध्ये जी काही ही भाषा लिहिलेली आहे, मुळामध्ये याच्या एकाही शब्दाचा अर्थ लावणं महाकठीण आहे। म्हणजे फक्त मला ह्या संपूर्ण चिठ्ठीमधून एवढंच कळालं की कोणीतरी परडीचा कार्यक्रम केला आणि काहीतरी किती हजार, 35000 रुपये आणि पुन्हा 1500 रुपये, म्हणजे बहुतेक 35000 आणि 1500 एवढा खर्च त्यांनी माळपर्डीच्या कार्यक्रमाला केला आणि कोणाला तरी औरंगाबादला ॲडमिट केलं असं काहीतरी ह्या पत्रामधून दिसतं। मुळामध्ये ज्याने हे पत्र लिहिलं मी त्याचा आदर करतो, परंतु निदान ते कोणाला वाचता यावं, समजता यावं अशा भाषेमध्ये तरी लिहित जा। ठीक आहे, तुम्ही स्वतः अनाडी असाल, निरक्षर असाल किंवा तुम्हाला फक्त अक्षरांची तोंड ओळख असेल, अशा वेळेला तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, कोणीही शेजारचा पाजारचा किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या शाळकरी मुलाला जरी तुम्ही आवाज दिला तरी तो तुम्हाला पत्र लिहून देईल। आणि सध्या पत्र लिहिण्याचा जमाना गेलेला आहे। आपल्या संस्थांचा नंबर आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे तो आहे 7385867468। तुम्ही थेट ह्या नंबरवरती कॉल करू शकता। हा मोबाईल माझा नसून तो मंदिर संस्थांचा आहे, त्या ठिकाणी माझे शिष्य तो मोबाईल उचलतील, तुमचं सर्व म्हणणं ऐकून घेतील, फार इमर्जन्सी असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचवतील सुद्धा, तसेच तुम्हाला माझ्या भेटीची तारीख सुद्धा देतील, तुम्ही प्रत्यक्ष समोरासमोर येऊन मला भेटू शकता। अशा पद्धतीनुसार पत्र लिहून आणि ज्या पत्राचा काहीही अर्थ निक्षेप निघत नाही, अर्थ निष्पत्ती होत नाही, अशा पत्र लिहून काहीही तुमचा फायदा झालेला नाही। या चिठ्ठीवरून मला सांगावं असं वाटतं की 2.5 ते 3 महिन्यापूर्वी सुद्धा एक अशी चिठ्ठी आली होती आणि गेल्या 10 दिवसापूर्वी सुद्धा एक चिठ्ठी आलेली आहे, ज्या चिठ्ठीवरती निनावी आहे, म्हणजे कोणाचंही नाव लिहिलेलं नाही, फक्त ती चिठ्ठी माझ्या घरापर्यंत पोस्टाने पाठवण्यात आली। आणि एक चिठ्ठी हिंदीमधील होती, एक चिठ्ठी देवनागरी मराठीमधील होती। त्या दोनही चिठ्ठ्यांमध्ये पत्रांमध्ये कमरेच्या खालच्या भाषेमध्ये अर्वाच्य शिवीगाळ केलेली होती, जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि तुकडे करून फेकण्याची भाषा केलेली होती। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आमचा धंदा बंद पाडून पोटावर पाय देतोस काय। मी त्या चिठ्ठीबद्दल कधीही यूट्यूबवरती उघडपणे सांगितलं नाही, आज सांगत आहे, कारण की ज्याने चिठ्ठी लिहिली त्याने व्यवस्थित विचार करून स्वतःच्या मनातील पूर्ण खदखद त्या चिठ्ठ्यांमध्ये ओतली होती आणि त्यांचं साहजिक होतं। कोणाचा धंदा बंद पडला असेल, कोणाचा नसेल, ज्याचा त्याचा विषय आहे,
परंतु हातचं हे जे चित्र आहे, चिठ्ठी आहे, ह्या चिठ्ठीच्या चित्रावरून तर एकच लक्षात आलं की कोणीतरी भरपूर प्रॉब्लेममध्ये आहे. 35,000 रुपये दिले, कोणतरी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे औरंगाबादला बहुतेक, परंतु याचा काहीही अर्थ लागत नाही. कृपया अशा प्रकारचे चिठ्ठ्या लिहू नका. व्हॉट्सअपचा जमाना आहे, टेक्स्ट मेसेजचा जमाना आहे किंवा मॅसेंजरचा जमाना आहे, त्या ठिकाणी त्यावरती मेसेज करा, थेट कॉल करा. अशा प्रकारचे बालिश प्रकार कृपा करून करू नका. तसेच आज शनिवारचा दिवस आहे, शनिवार असल्यामुळे माझ्यापाशी प्रचंड गर्दी होती, नेमकीच माझ्यापाशी जी थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. अजूनही 8-10 भक्त माझ्या वेटिंगसाठी बसलेले आहे, पण तेवढ्याच वेळेमध्ये म्हटलं की थोडंसं कुछ तो फनी हो जाय आणि येतो दिखाना पडेगा, म्हणजे हे दाखवावं लागेल, त्यामुळे थोडासा मी हा फटाटोप करत आहे. ज्यांनी ही चिठ्ठी लिहिली त्यांनी कृपया मला कॉल करावा, तुमच्या चिठ्ठीचा अर्थ मला कळालेला नाही. जय मातादी, जय जगदंब, नमो आदेश.